स्टार्ट। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण पुढे जाऊया। यानंतर आपल्या समोर तुम्ही पाहताय की हँडसम हंक आपल्या समोर आहे। हँडसम हंक म्हणजे काय की या सिनेमाचा तो हिरो आहे, जो हिरो याबद्दल मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की मध्यंतरीच्या काळामध्ये इंडियन आयडल पहिल्यांदा मराठीमध्ये झालं होतं, सोनी टीव्हीवरती चालू, सोनी मराठीवर चालू होतं, ज्याचं परीक्षण अजय अतुलेंनी केलं होतं। आणि त्या परीक्षणमध्ये, त्या एपिसोडमध्ये, त्या सिरियलमध्ये ज्याने उपविजेता पद पटकावलं होता, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं अभिनंदन करूया। थँक्यू जगदीश, तुझं खूप खूप अभिनंदन। तू उपविजेता झालेला आहेस आणि आता तुझ्या या फिल्मबद्दल बोलूया। नक्कीच। काय आहे ही फिल्म आणि तुला कशी मिळाली? तू एक गायक आहेस, तू एक गायक कलावंत आहेस, मग तू एक गायक गाता गाता एकदम फिल्ममध्ये कसं काय आलं? सर्वप्रथम तर मी आपल्या तुम्हाला जे बघतायत त्यांना सगळ्यांना धन्यवाद करू इच्छितो। तुम्ही सगळ्यांना खूप प्रेम दिलं मला इंडियन आयडल मराठीमध्ये, तुमच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो। फिल्ममध्ये येण्याचं कारण मी मूळ म्हणजे गाणंच होतो। ज्या वेळेला मी मला फोन आला की तुला अशा अशा चित्रपटामध्ये गाणं गायचं, अशी विजय भवन नाव नव्हतं, त्याचं वेगळं नाव होतं आधी, नंतर विजय भवन नाव ठेवण्यात आलं। ते म्हटलं ठीक आहे, आता कुणाला नाही आनंद होणार प्लेबॅक करण्यासाठी एखादी मराठी चित्रपट, कुठलाही चित्रपट असू दे। आनंद खूप वाटला, गेलो फिल्म साठी गाण्यासाठी आणि आमचे प्रोड्युसर आलेले होते तिकडे रेकॉर्डिंगसाठी, तर त्यांनी मला बघितलं की माझे मोठे केस वगैरे होते। आता मी कलाकार म्हटल्यावर ते असतंच, केस वगैरे सगळं थोडं स्टाईल तर होणार, स्टाईल हा होता। मग मला म्हटलं तू अभिनय करू शकतो का? आता मी थिएटर करायचो पाहिजे, म्हणजे मी नाटकात काम करायचो, झाला महारा पंढरनाथ, मी नाटकामध्ये तीन तीन भूमिका साकारायचो, मला तो एक एक्सपिरियन्स होताच। तर मी म्हटलं हा मी नाटकात काम करतो, मी चित्रपटात काम केलेलं नाही। ते म्हटले तू काम करू शकतोस, मला तुझं काहीतरी दाखव। मग मी त्यांना माझ्या काही क्लिप्स किंवा काही फोटोज दाखवले, ते म्हटले अरे हे तो बंदा कर सकता है, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। आणि एकच गाणं गायचं होतं, चित्रपटात काम काम मिळालं, अभिनेता म्हणून काम मिळालं, नशीब चांगलं की दोन दोन गाणी मिळाली, एक गाणं त्यांना आवडल्यानंतर दुसरं गाणं पण त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतलं। सो मग मी ते मला बोलले की तू काम करू शकतोस का? मी म्हटलं करू शकतो। त्यांनी एक दोन वेळेस माझी ऑडिशन घेतली, ऑडिशनमध्ये त्यांना माझ्या काही गोष्टी आवडल्या, मग त्यांनी सांगितलं की आपल्या चित्रपटाचा मुख्य अभिनेता जगदीशच राहील। सो एक हे नशिबच असतं की चित्रपटात गाणं हे वेगळं गोष्ट आहे, पण त्याच्यात तुम्ही मुख्य अभिनेता आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप मोठ्या होत्या माझ्यासाठी। हे परमेश्वराची कृपा तुम्ही म्हणाल, कारण एक पार्श्वगायक म्हणून आणि मुख्य अभिनेता म्हणून काम करणारा माझा पहिला चित्रपट, देवाची कृपा। ओके, काय अनुभव आहे या सिनेमा करत असताना? काही एखादी आठवण आहे का या सिनेमाची? खूप साऱ्या आठवणी आहे, कारण फिल्ममध्ये पहिल्यांदा काम करत असताना खूप अडचणी येत होत्या मध्ये मध्ये। आमची जी पूजा आहे मेन लीड हिरोईनची करते, पूजाची पाचवी सहावी सातवी फिल्म होती वाटतं काहीतरी की विजय भाऊ, तर पूजाला चांगला एक्सपिरियन्स होता या बाबतीत। पूजाने मला खूप सपोर्ट केला, पूजा मला म्हणायची जगदीश नाही जमत ना, मी तुला शिकवतो। तसेच आमचे डिरेक्टर वगैरे शैलेश सर असतील, अतुल सर असतील, आमचे लका पवार असतील, आमचे कीर्तन भाई असतील प्रोड्युसर, यांनी खूप मला एक स्वतःचा मुलगा आहे असं त्यांनी मला ट्रीट केलं। खूप प्रेमाने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की नाही याला जमेल, हा करणार आम्हाला माहिती आहे। मला एक सांग, लोकांनी का हा सिनेमा पाहायला जावा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, स्त्री शक्तीवर खूप कमी पिक्चर आले मला असं वाटतं, हा नारी शक्तीवर पिक्चर आहे, चित्रपट आहे, तर मला असं वाटतं की लोकांनी जाऊन बघावंच, कारण स्त्री ही आपली आई आहे, आपली लक्ष्मी आहे, तिच्यात काय ताकद आहे ह्या या सिनेमामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय। सो मला असं वाटतं लोकांनी तो बघावा आणि स्त्री शक्तीचा एक अनुभव घ्यावा। थँक्यू व्हेरी मच। मला थोडक्यात ह्या गाण्याचं एक ओळ फक्त गाऊन दाखवशील, कारण तू इंडियन आयडलचा विनर आहे, त्यामुळे आम्हाला नक्कीच तुझा आवाज ऐकायला आवडेल। विजय भाऊचं टायटल ट्रॅक मी गायलं, तेच तुम्हाला गाऊन दाखवतो। येस। गरुड झेप घेरे आता जाण तू ध्येया करी, घडव इतिहास नवा जाशील तू पुढे पुढे, घे नवा अवतार तू देयशी ललकार तू, लावटिळा ललाटी आता झारे पुढे पुढे, तू भवानी तू मर्दानी तू भवानी विजयी भव। धन्यवाद। या सिनेमा आपण थांबतोय, प्लीज हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघा, कारण आपण सगळेजण एकदा अपील करू सगळ्यांना की प्लीज, येस, विजय भवा 20 मे, येस 20 मेला पिक्चर बघा। थँक्यू।